ईद हा एक तारीख का दोन तारीख या दरम्यान येणार आहे. आम्ही सर्व ग्रामीण मधील नागरिकांना सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांना विनंती केली आहे की ही आपण घरातूनच साजरी करायची. कुणीही बाहेर सामूहिक नमाज असेल किंवा सामूहिक पद्धतीने जे कत्तल आहे या दोन्ही गोष्टी टाळायच्या आहेत. जिथे जिथे ज्या ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये कुणाला प्रतिकात्मक अशा पद्धतीनं कुर्बानी करायची असेल तशा संदर्भामध्ये त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा आणि गावामध्ये एखाद्या ठिकाणी ते नेमून देतील ती व्यक्ती एक किंवा दोन व्यक्ती यांच्या मार्फत कत्तल करायला परवानगी दिली जाईल. परंतु नमाज ही यापूर्वी जसे रमजान महिन्यामध्ये साजरी करण्यात आली तशी घरात थांबूनच साजरी करावी.